पूर्व भाग मध्यवर्ती आणि सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। श्रीराम जन्मोत्सव समिती आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नूतन अध्यक्ष संजय साळुंखे यांचा विशेष सत्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालय इथं थाटात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर महेश कोठे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते सुरेश पाटील, जगदीश पाटील, सुदीप चाकोते, उदय चाकोते, चंदवीर चिट्टे, प्रभुराज महेंद्रगीकर, अमर बिराजदार, संजय होमकर, गणेश चिंचोळी, भीमाशंकर पदमगोंडा, चंद्रकांत कंदकूर, पूर्व विभाग मध्यवर्ती नूतन अध्यक्ष संजय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अक्षय अंजे खाने यांनी केलं। यावेळी त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना समिती आणि बसवेश्वर सर्कलच्या वतीने शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविकानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दोन्ही मध्यवर्तीच्या सर्व नूतन पदाधिकारी आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेवर नियुक्ती झाल्याप्रीत्यर्थ शंभया वडलाकोंडा यांचा भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर प्रमुख मान्यवर चंदवीर चिट्टे, उदय चाकोते, जगदीश पाटील, सुरेश पाटील, सुदीप चाकोते, महेश कोठे यांनी मनोगत व्यक्त केलं। संजय साळुंखे अध्यक्ष आले, बाकी सगळे मित्रमंडळी पदाधिकारी, जो उत्साह आहे तो उत्साह दाखवून उपयोग नाही, ती एक जबाबदारी पण आहे। कारण काय होतंय, आपण गणेश उत्सवामध्ये बघतो बऱ्याच वेळा आपल्या आपल्या लोकांच्या वेगवेगळ्या कारणासाठी माझ्या मुंडावर पुढं तुझं मुंडावर पुढं मिरवणुकीचे सगळं होत असतंय। आता रोज पेपरला यायला लागलं की वेगवेगळ्या कारणासाठी देखाव्यासाठी काही गोंधळ आहे, तर ते सगळं न होता त्या उत्साहाला कुठेही गालबोट न लागता हा उत्साह कसा आनंदात राहील याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी। तुमच्यावर आम्ही राहू, कधी आमची मदत मागली सांगा, आम्ही मदत लागला तुमच्यावर राहू। आणि त्याप्रमाणे मी खरंच पशु सर्कलचा आभार मानतो की पशु सर्कल हा प्रत्येक टाइमला कुठला कार्यक्रम करतो, कार्यक्रम करण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या लोकांना एकत्र आणून आज उद्या करत आपण एकमेकांचं ओळख वाढव आणि खूप महत्वाची काळाची गरज आहे। मी पशु सर्कलला मनापासून आभार मानतो। निश्चितच सोलापूर शहराचं गणेशोत्सव यंदाच्या वर्षी खूप सुंदर आणि सुंदर निश्चित होईल, कारण 2 वर्षाचा कालावधी लोटलाय आपल्याला। गणरायाचं गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी कशा पद्धतीनं झालं हे आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज नाही, परंतु यंदाच्या वर्षीचा जल्लोष उत्साह पाहता निश्चित यंदाचं वर्ष चांगलं गणेशोत्सव त्या ठिकाणी होईल। गेल्यामध्ये देऊन त्या सर्व लोकांना एरपड होऊ नये, 4-4 तास 5-5 तास त्या ठिकाणी उभारले, त्यासाठी तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जेणेकरून परमिशन देताना लवकरात लवकर परमिशन मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण सर्व मध्यवर्तीचे काही आपले 5-6 मध्यवर्ती मंडळ आहेत, त्या सर्व मध्यवर्तीमध्ये पुरातन माणसं ठेवून त्या ठिकाणी कुठल्याही मंडळाला त्रास होत नाही, आणि जेणेकरून 2 वर्ष निवडणूक असल्यामुळं उत्साही फारच कारण आता सर्व पूर्ण जोडात गेले नाही। ते आपण कसं करता येईल ते आपण नियोजन पद्धतीने करू। आणि दुसरं सांगायचं, ज्यांनी आज आयोजक आहेत श्रीराम जन्मोत्सव सुद्धा आणि बसवेश्वर सर्कल, अतिशय चांगल्या पद्धतीने जे कार्य करत आहे, मला वाटतं सर्कलच्या वतीने या महिन्यात 14-15 कार्यक्रम आहे। कार्यक्रम पण असे आहेत की जे देशभक्ती आणि संस्कृती जपून पुढं कसं घेऊन जायचं याच्यावर त्यांनी भर देत आहेत। नुकतंच एक रांगोळी स्पर्धा असू दे आणि राष्ट्रगानचं एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्कलला कार्यक्रम झाला, कारण त्यावेळी अशी पण असं होतं की आता बघतो आम्ही दरवर्षी मी तुझा आता 5 वर्ष नव्हता अध्यक्ष होता, 2-3 वर्ष कोविड सोडले मी बघतो दत्त चौकाच्या पुढं आमची मिरवणूक कधीच जात आणि इतर जे भागातल्या लोकांना दर्शन सुद्धा घ्यायला मिळत नाही, रात्री 12-1 वाजता मग विस्तारात पळवत द्यावं लागतं, असं सुद्धा होता कामा नये, काही सिस्टीम पाळली पाहिजे, कुठल्या चौकात किती वाजता आलं पाहिजे आपली मिरवणूक, हे जर आपण आपल्याला बंधनं घालून घेतली तर मला वाटतं जास्त फायदा होईल। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर आतनुरे, गुरुनाथ पदमगोंडा, अक्षय अंजिकाने, सूर्यकांत जिंदम, सतीश पारेली, कल्याण चौधरी, आशिष दुलंगे, संदीप महाले, शिलवंत छपेकर, मल्लीनाथ सोलापुरे, यतिराज हुनमाने, विनोद गडगे, सिकंदर कतारी, पिनू करपे, किरण वल्लाल, गुरुनाथ कोळी, अमर गट्टी, नरेश ताटी, रोहन श्रीराम आदींनी परिश्रम घेतले।